मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. आज डायलिसिसच्या पेशंटना लिक्विड इंटेक खूप कमी प्रमाणात लिक्विड घ्यायचं असतो. माझ्या एका रिलेटिव्हला साधारणतः 20 वर्षाचा मुलगा आहे तो. त्याला काही कारणामुळं अचानक डायलिसिस करायची पाळी आलेली आहे आणि त्याला डॉक्टरांनी 1 ते 1.5 लिटर रोज पाणी प्यायला सांगितलं आहे. आणि आपणसुद्धा खरं तर एवढं पाणी रोज पित नाही, कारण की थंडीच्या दिवसात पावसाळ्याच्या दिवसात आपण कुठे एवढं पाणी पितो. परंतु एखादी गोष्ट करायची नाही म्हटली की त्या व्यक्तीला ती खूप करावीशी वाटते, त्यामुळे तो मुलगा सारखं पाणी मागतो. कदाचित त्याला डिहायड्रेशन पण असणार आहे. आठवड्यातून त्याला 3 वेळा डायलिसिस सांगितलेलं आहे. 20 वर्षाचा मुलगा आहे. काही घरामध्ये असे काही प्रॉब्लेम्स झाले की त्यामुळे त्याच्यावरती दुःखाचा डोंगरच पसरला आणि डिप्रेशनमध्ये तो मुलगा गेला. त्यानंतर अचानक त्याला हा असा किडनीचा प्रॉब्लेम चालू झाला. कदाचित मधल्या काळामध्ये त्याला काही त्रास होत होता, म्हणजे युरिनला व्हाईट जायला लागलं होतं. व्हाईट म्हणजे अगदी सफेद, म्हणजे शेंबडासारखी चिकट चिकट युरिन व्हायला लागली होती. अगदी सिमेंटसारखी म्हणा तशी व्हायला लागली होती, पण त्याच्या लक्षात आलं नाही. ते 12वीला होता, त्यामुळे दुर्लक्ष झालं थोडंसं म्हणायला काही हरकत नाही. घरातले प्रॉब्लेम्स, सर्वच गोष्टींमुळे त्याचं दुर्लक्ष झालं. त्याला युरिनला गेल्यावरती फेस पण यायचा, त्याच्या लक्षात नाही आलं. त्यानं घरात काही सांगितलं नाही घरातल्या प्रॉब्लेम्समुळे. आणि एके दिवशी अचानक तो घरातून बाहेर तर 4 पावलं चालत गेला, पण घरात काही येऊ शकला नाही. तिथंच तो मटकन बसला, बेशुद्ध पडला, आणि तिथूनच त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊन ॲडमिट केलं. तर त्यानंतर आज त्याला डायलिसिस 3 वेळा करावं लागतं आहे. तर अशा वेळेला त्याला काय खायचं आहे, अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. डायलिसिसच्या पेशंटना लिक्विड काय घ्यायला पाहिजे, कारण लिक्विड तर घ्यायची इच्छा होतेच, पण ते असं लिक्विड घ्यायला पाहिजे की त्याच्यामुळे पोटात लिक्विड पण जाईल, किडन्यांनासुद्धा हेल्प होईल. आणि बऱ्याच डायलिसिसच्या पेशंटमध्ये खोकला दिसून येतो, रक्त पण कमी होताना दिसून येतो. ते रक्त पण वाढेल, भूक पण वाढायला लागेल, कारण की तोंडाची चव पण जाते, भूक पण वाढायला लागेल आणि खोकला पण कमी होईल. अशा पद्धतीचं त्यांना काय देता येईल, अगदी सगळ्यात सांगेन की तुम्ही साखर पूर्णपणे बंद करा, पहिली गोष्ट. गूळ थोडा थोडा तोंडात टाकायला काहीच हरकत नाही आहे दिवसभरामध्ये. धने जे आहेत, धन्याची पावडर किंवा साधी कोथिंबीर ही आहारात जास्त असायला पाहिजे. धन्याची पावडर सकाळी 1/2 चमचा, संध्याकाळी 1/2 चमचा, त्याचा काढा करून घ्यायलासुद्धा काही हरकत नाही. नुसती खाल्ली तरी चालेल. आलं आणि सुंठ या दोन्हीचाही त्याचं चहामध्ये वापर करून घ्या, स्वयंपाकामध्ये जास्ती वापरा किंवा उकळून घ्या. आलं, हिंग, लिंबू आणि थोडंसं सेंदोलण चवीपुरतो, हे सर्व एकत्र करून ठेवायचं. हे पाचक कसं तयार करायचं थोडक्यात तुम्हाला सांगते. आलं खिसायचं, त्यामध्ये जेवढं तुम्ही आलं घालाल तेवढाच त्याच्यामध्ये लिंबाचा रस पिळायचा, थोडंसं सेंदेलोण घालायचं, हिंग घालायचं. आणि ह्या सर्व गोष्टी तुम्ही एकत्र करून एका बाटलीमध्ये करून ठेवा आणि हे खूप सुंदर मुरतं. आणि दिवसातून जेवढ्या वेळेला एक एक चमचा घ्यायला काहीच हरकत नाही. याच्यामुळे खोकलासुद्धा होणार नाही, भूकही चांगली लागेल आणि चवही तोंडाला चांगली येईल. या पद्धतीने तुम्ही घेत राहा, याच्यामुळे तुम्हाला खूप फरक पडतो. सिरम क्रिएटिनिन तुमच्या रक्तातलं कमी व्हायला याचा मदत होते. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुळशीची जी पानं आहेत ती वारंवार खाल्ली गेली पाहिजेत. तर तुम्ही काढा वगैरे करून न घेता, कारण लिक्विड त्यामधनं जातं, तर 3-4 पानं आपलं बसल्या बसल्या सारखी तुळशीची पानं ही चावायला पाहिजेत. त्याच्यामुळे सुद्धा सिरम क्रिएटिनिन कमी व्हायला मदत होते. या एवढ्या गोष्टी तुम्ही करायला लागा, रक्तातलं सिरम क्रिएटिनिन कमी व्हायला मदत होते. याने टेन्शन घेऊ नका, घाबरू नका. साखर कमी, पूर्णपणे साखर बंद करा. जरी तुम्हाला डायबिटीस नसला तरीसुद्धा साखर पूर्णपणे बंद करा आणि गूळ चालू करा. नॉर्मल डाएट घ्यायला काहीच हरकत नाही. नाचणीची भाकरी, नाचणीची आंबील यांचा इंटेक तुम्ही जास्ती ठेवा.
बघा, तुम्हाला तुम्ही जेव्हा डायलिसिस करत असता त्याच्या डायलिसिस जर आठवड्याला 3 वेळा तुम्ही करत असाल तर 1-2 महिन्यांनी तुमचं ते 2 वरती येईल आणि हळूहळू त्यानंतर 6 महिन्यांनी ते 1 वरती येईल. हे तुम्ही निश्चित करून बघा, कारण की हा माझ्या काही पेशंटच्या मध्ये केलेला मी घेतलेला हा अनुभव आहे. हे निश्चित तुम्ही करा. प्रोटीन्स अजिबात जास्त खाऊ नका, कारण की तुम्हाला सिरम क्रिएटिनिन जे आहे हे जर का वाढत असेल, तुमच्या किडन्या डॅमेज झालेल्या असेल, तर तुमचा प्रोटीनचा इनटेक हा प्रचंड लिमिटेड ठेवायचा असतो. त्यामुळे त्या बाबतीत तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रोटीन्स काय खायची ती ठरवा. परंतु आत्ता मी जे काही सांगितलं आहे त्या पद्धतीने जर का तुम्ही तुमच्या आहारामध्ये ॲडिशन केलीत तर निश्चितच सिरम क्रिएटिनिन रक्तातलं कमी व्हायला मदत होते. डायलिसिस करतानासुद्धा तुमचं डायलिसिसचं प्रमाण हळूहळू आठवड्याला 3 वेळा करत असाल तर कमी कमी होत राहील. हा जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.